या वर्षी चौथ्यांदा नृसिंहवाडीमधील श्री दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचंगा नद्यांची पाणी पातळी पंधरा फुटानं वाढली आहे त्यामुळे नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात या वर्षातील चौथा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला गेल्या दोन दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे मुसळधार पावसामुळे आणि कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत पंधरा फुटानं वाढ झाली आहे त्यामुळं नुरसेवाडी इथल्या दत्त मंदिरात आज सायंकाळी कृष्णा नदीचं पाणी आलं बुधवारी रात्री दोन वाजल्यापासून झपाट्यानं पाणी वाढलं आणि यंदा चौथ्यांदा दक्षिणवार सोहळा संपन्न झाला आजवरच्या इतिहासात हा एक विक्रमच आहे एकाच वर्षात चार वेळा सोहळा झाल्यानं या वर्षीच्या पावसाळ्याची तीव्रता लक्षात येते दरम्यान दक्षिणद्वार सोहळा झाल्यानंतर श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी नारायणस्वामी मठात ठेवण्यात आली आहे आज सकाळी मंदिरात चार फूट पाणी होतं दिवसभर पावसानं हजेरी लावल्यानं पाणी पातळी जलद गतीनं वाढतीय पावसाचा जोर कायम राहिल्यास पुन्हा एकदा नृसिंहवाडीला पुराचा धोका आहे